भानगर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांच्या वतीने वृद्धाश्रमामध्ये धान्य तसंच फळांचं वाटप करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस हा विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे अरुणशेठ भगत यांनी आपला वाढदिवस भानगर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह साजरा करून त्यांना धान्य तसंच फळांचं वाटप केलं. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भाजप नेते एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, निलेश भगत, विश्वजीत पाटील, अंकुश पाटील, सुनील पाटील, मयूर कदम, आनंद पाटील, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांचेच मार्गदर्शक आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष माननीय अरुणशेठ भगत साहेब यांचा जो वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज आम्ही करुणेश्वर आश्रमात इथे तुम्हा सर्वांची भेट घेण्यासाठी आलो. नुसती भेट नाही तर माननीय अरुणशेठ भगत साहेब असतील किंवा आम्ही सगळेजणच असतील, आम्ही सगळेजण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. बोर्ड बघितलं इथे आम्ही 70 जरी असलो तरी सुद्धा आम्ही पिशीतले आणि 10 आणि 15 वर्षाचे आहोत, कारण आमच्याकडे 50 वर्षाचा अनुभव आहे असं या बोर्डावर लिहिले आले वाचलं. म्हणून म्हटलं की अरुणशेठ भगत साहेब असतील, आम्ही सगळेच सगळ्यांना तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो. तुमची या ठिकाणी करुणेश्वरचं सगळं जे प्रशासन आहे किंवा इथले सगळे कर्मचारी असतील सगळेजण तुमची सेवा हे नित्यनेमाने करतच आहे, पण त्याचबरोबरीने आपण जे आयुष्य जगलेलं आहात तुम्हालाही भरपूर अनुभव आहे. तुम्हीही तुमच्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये तुम्हीही वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नाव कमवलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतरही आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं यासाठी म्हणून करुणेश्वरचं सगळंच स्टाफ असेल किंवा मग आमच्यासारखे सगळेच कार्यकर्ते असून आम्ही नेहमीच तुमच्या पाठीमागे नेहमीच सदैव असून